नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? आज आपण परिसराभ्यास पाठ 6 अन्नातील विविधता हा पाठ अभ्यासणार आहोत. हा पाठ इतर पाठांपेक्षा थोडासा वेगळा आहे. या पाठामध्ये करून पहा, नकाशे पहा, सांगा पाहू यांसारख्या विविध कृतींचा वापर केलेला आहे. आता आपण इयत्ता 4थीमध्ये आहोत, तर चला तर मग वळूया पाठ 6 अन्नातील विविधता. बाजारातून आणलेल्या भाज्या धान्य यांचा वापर आपण आहारामध्ये नेहमी करतो, त्या संदर्भातील एक कृती येथे सांगितलेली आहे. बाजारातून किंवा दुकानातून कोणते धान्य किंवा भाजीपाला तुम्ही घरी आणता ते समजून घ्या. चला तर आपण नेहमी गहू घरी आणतो. गहूपासून तयार केलेले पदार्थ तुम्ही मला सांगायचे आहेत. अगदी बरोबर, गव्हाच्या चपात्या, पुऱ्या, गव्हाची खिचडी यासारखे विविध पदार्थ आपली आई घरात करते. तांदळापासून डोसा, इडली, द्वाशी, आप्पे यांसारखे पदार्थ, तसेच मोदक, खीर असेही पदार्थ आई बनवते. अगदी बरोबर. चला तर मग पुढे जाऊया. आपल्या देशामध्ये राज्यांमध्ये जसे राज्य बदलतात तसे अन्नपदार्थामध्ये देखील विविधता आढळते, हे व्यवस्थित लक्षात घ्या. एखाद्या प्रदेशामध्ये एखादा अन्न घटक मुख्य असतो, असे होण्याचे कारण काय असते? तर त्या प्रदेशानुसार मुख्य अन्न घटकामध्येही विविधता आढळून येत असते. आणि किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे मासे आणि भात या अन्नाचा वापर जास्त असतो. तिथे याच खाद्यान्नाची पिके घेतली जातात. उत्तर भारतामध्ये पाऊस जास्त आढळतो आणि जिथे पाऊस जास्त आढळतो तिथे गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. उत्तर भारतामध्ये गव्हाचे पीक हे मोठ्या प्रमाणावरती होते. मध्यवर्ती भागामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, सोयाबीन अशा पिकांचे उत्पन्न घेतले जाते. तर दक्षिण भागामध्ये तांदळाचे पीक हे मोठ्या प्रमाणामध्ये होते. मुलांना लक्षात ठेवा, आपल्या देशात शेती हा व्यवसाय सर्वत्र केला जातो. ही शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाऊस सर्वत्र सारखा पडत नाही, तो कुठे कमी कुठे जास्त पडतो. जास्त पावसाच्या प्रदेशात तांदूळ, नारळ, नाचणी, वरई अशी पिके घेतली जातात. मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू, तूर, सोयाबीन ही पिके घेतली जातात. कमी पावसांच्या प्रदेशात ज्वारी, बाजरी, मटकी अशी पिके घेतली जातात. पिके चांगली येण्यासाठी चांगले बियाणे, सुपीक जमीन, पुरेसा सूर्यप्रकाश आणि आवश्यक तेवढे पाणी यांची गरज असते. आपल्या देशामध्ये विविध ऋतूनुसार विविध अन्नधान्य व भाजीपाला अशी विविधता दिसून येते. पहा बरं मुलांनो, चित्रामध्ये तुम्हाला फळे दिसत आहेत. कोणती फळे ही वर्षभर विक्रीसाठी असतात मला सांगा. उन्हाळ्यामध्ये आपण कोणती फळे खातो? अगदी बरोबर, आंबा, टरबूज, कलिंगड, द्राक्षे यांसारखी पाणी जास्त असलेली फळे ही आपण उन्हाळ्यामध्ये खातो, कारण ती त्या ऋतूमध्ये फार उपलब्ध होतात, मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. म्हणजे विविध ऋतूमध्ये विविध फळे ही उपलब्ध होत असतात आणि फळांची उपलब्धता ही ऋतूनुसार कमी जास्त होते आणि त्यात विविधता ही ऋतूनुसारच आढळते. त्यामुळे त्या त्या ऋतूमध्ये येणारी फळे ही आरोग्यासाठी लाभदायक असतात, ती आपण खायला हवी. त्यानंतर नकाशा दिलेला आहे. या नकाशामध्ये महाराष्ट्र राज्य व शेजारील राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांची यादी दिलेली आहे. तर मुलांनो, तुम्ही नकाशा पाहायचा आहे आणि कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणत्या राज्यांमध्ये कोणते खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत याची यादी तयार करायची आहे आणि ती पाठही करायची आहे. कोणत्याही प्रदेशात पिकणाऱ्या मुख्य पिकाचा उपयोग त्या प्रदेशात विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात ज्वारी मोठ्या प्रमाणावर होते. या भागात ज्वारीपासून हुरडा, लाह्या, भाकरी, घुगऱ्या, पापड, सांडगे, अंबील, धपाटे, धिरडे हे पदार्थ बनवले जातात. सहसा आपण महाराष्ट्रात राहत असल्यामुळे हे सर्व पदार्थ आपल्या परिचयाचे आहेत, ओळखीचे आहेत. कोकणामध्ये किंवा समुद्रकिनाऱ्यालगतच्या प्रदेशात तांदूळ, नारळ, खोबरेल तेल याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. तर मध्य महाराष्ट्रामध्ये ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तीळ, मोहरी यांचा वापर केला जातो. मृदा आणि हवामान यानुसार पिकांमध्ये बदल होतो, हे लक्षात घ्या. आणि मुलांनो, या बदलांनुसारच लोकांचा आहार हा ठरलेला असतो. पहा, काही फळं याबद्दल आपण जर विचार केला तर पूर्वी काही ऋतूमध्ये मिळायची फळं, पण आता काही फळं आणि भाज्या वर्षभर मिळतात. याची काय बरं कारणं असतील? बघा, वर्षभर पाण्याची उपलब्धता, सुधारित बियाणांची उपलब्धता, जगाच्या विविध भागातून येणारी फळे आणि जलद. मुलांनो, पाठ आवडला ना तर त्याचा स्वाध्याय नक्की सोडवा.